हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी करता राजयोग पेंट्स खुशिया आपकी रंग हमारे। पाचव्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष। आज नाशिक आणि कल्याणमध्ये मोदींची जाहीर सभा, तर संध्याकाळी घाटकोपरमध्ये भव्य रोड शोचं आयोजन। घाटकोपरमध्ये गंभीर दुर्घटना आणि मोदींचा त्याच ठिकाणी रोड शो। पंतप्रधानांना थोडी तरी संवेदना हवी होती, मोदींच्या मुंबईतील रोड शोवर राऊतांची टीका। ठाकरे गटाची आता मराठी नाही तर मुस्लिम मतांवर गुजराण। सभांमध्येही मुस्लिम नारे, ठाकरेंकडून वोट जिहाद करण्याचंही व्हिडिओद्वारे आवाहन। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। उद्धव ठाकरेंनी इगोमुळे अनेक विकास कामं थांबवली होती, मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। नाशिकमध्ये आज प्रचार सभांचा धडाका, पंतप्रधान मोदींसह शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सभा होणार। प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींना जिरे टोप घातल्यानं नवा वाद। मोदींच्या चरणी लीन होताना छत्रपतींच्या जिरे टोपाची शान का घालवताय? मोदींचं महाराष्ट्रासाठी योगदान तरी काय? उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल। छत्रपती शिवाजी महाराज आमचं आराध्य दैवत, शिवरायांचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट मनातही येऊ शकत नाही, यापुढे काळजी घेऊ। मोदींना जिरे टोप घातल्यानंतर प्रफुल्ल पटेलांचं ट्विट। ठाणे लोकसभेसाठी भाजप आग्रही होती, पत्र शिंदेंनी आनंद दिघेंची जागा सोडली तर शिवसैनिकांचं मनोधैर्य खचेल असं सांगितलं। एका मुलाखतीत फडणवीसांची माहिती। अजित पवार आमच्या सोबत आल्यावर सुरुवातीला आमचा मतदार नाराज होता, पण अजितदादांच्या वर्तनामुळे मतदारांचं मन बदललं, फडणवीसांचं वक्तव्य। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेचा आणखी एक विदारक व्हिडिओ समोर। कार ट्रकचा चुराडा होतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद, पूर्व द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या गाडीतून व्हिडिओ रेकॉर्ड। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील फरार आरोपी भावेश भिंडेचा मुंबई पोलिसांच्या 7 पथकांकडून शोध सुरू। भावेश भिंडे होर्डिंगवर जाहिरात असलेल्या इगो मीडिया कंपनीचा संचालक। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला 50 अधिक तास उलटले, अजूनही काही जण अडकल्याची भीती, बचाव कार्य सुरूच, मृतांचा आकडा 14। महाराष्ट्रात यंदा 10 जून पर्यंत मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज। विदर्भात ढगाळ वातावरणामुळे पुढचे 48 तास तापमान कमी राहणार, नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मोहन शाहू यांची TV9 मराठीला माहिती। महादेव बेटिंग ऍप प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची नारायणगावात छापेमारी, शहरातील एक इमारत महादेव ऍपसाठी वापरत असल्याची माहिती। बहुप्रतीक्षित वेब सिरीज पंचायत 3 ट्रेलर रिलीज। फुलेरा गावात निवडणुकीची रणधुमाळी दिसणार, तर रिंकी आणि सचिवजींची केमिस्ट्री सुद्धा पाहायला मिळणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।